श्री खंडेराय नसले तरी तू मात्र सर्व कार्य उत्तम केली आहेस. जेजुरीच्या सम्राज्ञी आहेत त्या, त्यामुळे प्रजेची काळजी आहे त्यांना. देवी, आज धनत्रयोदशी, दीपावलीचा पहिला दिवस. समुद्र मंथनातून श्री धन्वंतरी ज्या दिवशी अमृताचा कुंभ घेऊन आले तीच ही तिथी. तसंच आज यमदीपदानाचा देखील योग आहे. दक्षिण दिशेला दीप लावावा या दिवशी प्रदोष कालावधीत, अर्थात सूर्यास्तानंतर हे कार्य करावं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काही विधिवत झाले आहे. मला आठवतं, या आधी गडावर माझी प्रकृती स्वस्थ होण्यासाठी धन्वंतरीने सहाय्य केले होते. या आधी दिवाळीत गडावर त्यांचे पूजन देखील झाले आहे. आज हे जर इथे असते तर त्यांची पूजा करण्याचा योग आला असता. हे धन्वंतरी, आपण जेजुरीत येऊन म्हाळसा देवींची इच्छा पूर्ण करण्यास सहाय्य करावं. देवी, आपण मला बोलवलं. हे धन्वंतरी, आपण देवांचे वैद्य आहात. आज आपले सर्वजण पूजन करतात आणि या गडावर आपले पूजन व्हावे अशी माझी इच्छा होती आणि आपण आलातही. आपले पूजन करण्याची संधी मला मिळावी. देवी, मी आपल्या आज्ञेबाहेर नाही. बसा. देवी, ही औषधी कुपी आहे. यातील औषधी कधीही समाप्त होणार नाही.
देवी, आज आपल्या दर्शनाचे भाग्य मला मिळाले, परंतु श्री खंडेरायांचे दर्शन होऊ शकले नाही. ते चंदनपुरीला गेले आहेत, पण तुम्ही जेजुरीत आलात यासाठी मी तुमची आभारी आहे. देवी, आपण असे बोलू नये. आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे. तुमची कृपादृष्टी सदैव या परिसरातल्या प्रजेवर असावी. होय देवी. याक विचारू का? नाही म्हणजे आज दिवाळी सणाचा पहिला दिवस आहे, म्हणजे आज नेमकं काय असतं बर? आज धनत्रयोदशी, म्हणजे आजच्या दिवशी सर्वत्र धनाची पूजा केली जाते. देवा, आम्ही आमची जनावर रानात चरावया नेतो बघा. आमच्याजवळ जे काही आहे ना त्याची आम्ही पूजा करतोय. पर धन म्हणाल तर आमच्या पाशी असं काय असणार आहे? अशा मे, अरे तुमच्याकडे जी श्रीमंती आहे ती खूप आहे. तुम्ही सर्वजण धनगर आहात. धनगर म्हणजे धनाचा आगर. तुमचं हे धन कधीही रीत न होणार आहे, ते सदैव भरभरून असेल. तसेच आजच्या दिवशी वैद्यक शास्त्राचे देव म्हणजेच धन्वंतरी ह्यांची देखील पूजा केली जाते. ओय, आख्यानामध्ये एकदा बघितलं हाय मी त्यासनी. देवा, आपल्या दर्शनाच्या ओढीने मी इथवर आलो आहे. धन्वंतरी, ह्या चंदनपुरी मध्ये आपलं स्वागत आहे. साक्षात श्री खंडेरायांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे. देवांमुळं तुमच्या इशे कळलं बघा आम्हाला. आज तुमची पूजा करते आहात हे आम्हाला आज कळलं. आम्हाला तुमची पूजा करायची आहे. रंग्या, ये आता ये. बस बस. धन्वंतरी, तुमचा आशीर्वाद ह्या वस्तीवर सदैव राहावा. तुमच्या आशीर्वादाने ह्या वस्तीवरील लोकांचे आरोग्य उत्तम राहावे. हो देवा.
देवा आज्ञा सर। सदानंदाचा जयकोट 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 सदानंदाचा जयकोट जयकोट जय मल्हार। देवा देवा आज तुमच्यामुळं धन्वंतरी देवाचं पाय आमच्या वस्तीला लागेल। लय लय उपकार आहेत देवा। देवा तुमच्या मोर आमच्या लोकांनी कला दावायची आहे। ए ए करा सुरू। Thank you.
शुभम भवतु। येतो। अजामे, काही समस्या आहे का? नाही जी, वस्तीवरले समदे हात जेवण करणार आहेत आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही बी त्यांच्या संग हात जेवण करा म्हणून। या राजा असं काय बोलतोय? देव आहे तिथे आपल्या संग जेवाय बसतील माहिती। देवांचं बानूच्या घरला जेवण झाल्या वगैरे आपण बी जेवायचं नाही बरं का? अबा अशामे, ह्या वस्तीवर मी अनेक वर्ष राहिलो आहे, तुम्ही सर्वजण मला प्रिय आहात, अनेकदा खंडू गावडा म्हणून मी तुमच्या सोबत जेवण केलं आहे, तेव्हा यावेळी देखील मी तुमच्या बरोबर जेवण करेन, पण एक अट आहे।